प्लान सिटी ही संकल्पना सर्वांना माहिती आहे, मात्र वसलेल्या शहराचा विकास वेगात आणि नियोजनबद्ध करावयाचा असल्यास सिटी दॅट प्लॅन या संकल्पनेचा उदय झाला आहे. आपल्या पुढे चंदीगडचे मोठे उदाहरण आहे अशी माहिती आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिली, जे साकारण्यासाठी लोकप्रतिनिधी प्रशासन आणि सर्वात मोठा नागरिकांचा सहभाग असणे आवश्यक असल्याचेही त्यांनी प्रतिपादन केले. एमओयूडी गव्हर्नमेंट इंडिया यांनी थर्ड पार्टी इन्स्पेक्शन आपल्या सिटीचं ODF साठी केलं होतं, हागणदारी मुक्तसाठी. आणि कालच आम्हाला ते सर्टिफिकेट आलं आहे की नवी मुंबई महापालिका ही ODF झालेली आहे, ही आनंदाची बातमी आहे. याच्यामध्ये सर्वात महत्त्वाचा पुढचा जो टप्पा आहे की स्वच्छ शहर सर्वेक्षण जे 500 शहरांचं भारत सरकार करणार आहे, त्याचं 4 जानेवारीपासून चालू होतं आहे. माझं सर्वांना आवाहन राहील की स्वच्छ शहरामध्ये सर्वांनी भाग घ्यावा. याच्यामध्ये आपल्याला स्वच्छता ॲप डाउनलोड करायचा आहे, त्याच्यावरती आपल्या कचऱ्याच्या बाबतीत कंप्लेंट टाकायच्या आहेत. आणि त्याचबरोबर हे सर्वेक्षण ज्यावेळेस होईल त्यावेळेस आपल्याला गव्हर्नमेंट ऑफ इंडियाकडनं फोन येईल, त्याचे प्रश्न विचारले जातील, त्याच्यावर उत्तर द्यावं, त्याचं सहभागी व्हावं, जेणेकरून जास्तीत जास्त सर्वेक्षण नंबरला नंबर वाढता येईल. आणि हे सर्व करत असताना पुढच्या या 25 वर्ष झाल्यानंतर पुढचा जो वेध आहे, हे शहर स्मार्ट कसं होईल, नागरिकांना याच्या सुविधा चांगल्या कशा दिल्या जाऊ शकतील, आणि हे सगळं करत असताना नवीन टेक्नॉलॉजी, नवीन शहराची संकल्पना ह्या अंमलात आणून त्या दृष्टिकोनाने प्रशासन, महानगरपालिका, एकंदर इथल्या सर्व लोकप्रतिनिधी म्हणून काम करतील. व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेश राठोडसह योगेश पाटील यांचा रिपोर्ट.